नमस्कार, रेवती रेसिपीजमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण बोट्ट्याचा एक पदार्थ बनवणार आहोत। ह्याला हिंदीमध्ये बोट्टा म्हणतात, मराठीमध्ये कणीस म्हणतात। आता इथे मी हे किसून घेतला होता थोडासा बोट्टा, तो कमी पडला म्हणून मग मी दोन तीन बोट्टे आणले, म्हणजे एकूण मी 7 बोट्टे घेतले। ह्याचा 5 वाटीभर दाणे काढायचं, हे येतो त्यांनी काढलेले, मी हे मध्ये टाकायचं आणि त्याचे सगळे दाणे असे गोल गोल आपण फिरवत राहिला की त्याचे दाणे निघतात। आता इथे 2 मिरच्या घेतल्या मी, एक तिखट वाली घेतली, एक साधारण घेतली, एक पावचा आलं घेतला आहे, कोथिंबीर घेतली आहे, एक वाटीभर नारळाचा चव घेतला आहे, मीठ घेतलं आहे, तिखट घेतलं आहे, लिंबू घेतलं आहे। आता या ह्याच्यामध्ये मी आता ही हिरवी मिरची चोळून टाकते, ह्याच्यातच आपण हिरवी मिरची वाटून घेऊया। हे जाडसर करायचं, एकदम बारीक करायचं नाही आहे। जाडसर करून घेतलेले आहे, काही दाणे राहिले तरी हरकत नाही, ते शिजल्या जातातच। बोट्टा मिक्सरमधनं काढून घेतला आहे, जाडसर केलेलं आहे, काही मी किसलेले पण आहे, त्याचं पहा तसं दूध निघालेलं आहे। ह्या पदार्थाचं नाव आहे फजिता। आता फजिता काही लोक म्हणतात फजिता म्हणजे काय, तर पण आमच्या इकडे ह्याला फजिताच म्हणतात। तुम्ही याला मोकळी डाळ पण म्हणू शकता, बुट्ट्याची मोकळी डाळ पण म्हणू शकता। आता मी कढईमध्ये तेल टाकते, कढई गॅस लावलेला आहे मी, 1-2 पळीभर तेल टाकलेलं आहे मी। ह्याच्यात अर्धा चमचा मी हळद टाकते आहे, दीड चमचाभर मी तिखट टाकलेलं आहे आता इथे, आणि हे जे मी किसलेलं आहे वाटलेलं आहे थोडंसं, ते मिक्सरमधलं ते आता टाकते आहे बुट्ट्याचं। आता त्याला छान हलवून घेऊया। बस साखर टाकूया चवीला, ऑप्शनल आहे, तुम्हाला हवे असेलच टाकावे, नाही तर नाही टाकले तरी चालेल। आता हे हलवून घेऊया चांगलं। आता याच्यावर ताटले ठेवून त्याला वाफवून घेऊया। आता ताटली काढून पाहूया, बघा छान वाफ आलेली आहे। ह्याच्यामध्ये दूध असल्यामुळे हे त्या पाण्यामध्ये शिजवून आलं, दुधामध्ये वेगळं दूध टाकायची सध्या आपल्याला काही आवश्यकता नाही आहे। पण कधी कधी काय असतो की बुट्टा एकदम जास्ती झालेला असतो, तो कोरडा असतो, त्याचा भुरा भुरासारखा एकदम पडतो, मग त्यावेळेस काय करायचं, थोडंसं दूध शिंपडायचं, म्हणजे तो मऊ होतो आणि शिजतो पण। आता ह्याला सध्या तरी पाणी आहे त्यामुळे काही आवश्यकता वाटत नाही आहे, आपण शिजू देऊया ह्याला, ह्याच्यामध्ये पाण्यामध्ये वाफवून घेऊया आपण, साधारण 2-3 मिनिट अजून ठेवूया। छान वाफ आलेली आहे। आपल्याला ह्याच्यामध्ये दूध टाकायची काही आवश्यकता वाटली नाही, मी घेतलं होतं दूध, पण हे ह्याचा स्वतःचं दूध निघालं असल्यामुळे जे बुट्ट्याचं, त्यामुळे काही आपल्याला ह्याच्यामध्ये आवश्यकता वाटली नाही, थोडंसं म्हणजे आपोआपच होऊन आलेलं आहे। जरा वेळ लागतो थोडासा बुट्टा शिजायला, आपला हा फजिता असा होऊन आलेला आहे। आता ह्याच्यामध्ये मी मीठ टाकून देते, मीठ आपल्या चवीप्रमाणे टाकावे, साधारण 1/4 चमचा मी घेतलेला आहे, पण चवीप्रमाणे घ्या, कमी जास्त आपल्या आवडीप्रमाणे करा।
आता याच्यामध्ये मी नारळाचा चव टाकून देते आहे. मी आता 5 ते 6 वाटी आपलं हे बरड निघाली होती कणसाची, त्याच्यामध्ये 1 वाटी आपण नारळ टाकलेलं आहे. नारळ पण आपल्या चवीप्रमाणे आपण कमी जास्त करू शकतो. आता नारळामध्ये पण ओलसरपणा असतो, त्यामुळे हे तसंच शिजून जाईल. आपल्याला वेगळं काही टाकायची आवश्यकता पडणार नाही. आता याच्यात अर्धा लिंबाचा रस टाकलेला आपण छान हलवून घेऊया. आता छान चव येते लिंबाने, खूपच टेस्टी होती ही डिश. आता याच्यावर थोडीशी कोथिंबीर टाकूया, हलवून घेऊया. आता हे आपली आपला फजिता तयार झालेला आहे. आता गॅस बंद करूया आपण. हा फजिता नुसताही खाता येतो किंवा पोळीसोबत पण खूप चांगला लागतो. असा आपला स्वीट कॉर्नचा फजिता तयार झालेला आहे. हा फजिता खूपच स्वादिष्ट लागतो. तुम्ही नक्की करा, तुम्हाला आवडलं असल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हॉट्सअप आणि फेसबुकवर टाका.